जय भीम, मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। आपण जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहात, जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली, काय सजेशन दिले किंवा काय परिस्थिती आहे नांदेडची? नांदेडची परिस्थिती समाधानकारक असली तरी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। उमरी आणि धर्माबाद तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण होती। माजी आमदार बोर्टेकर साहेबांनी मला ही कल्पना दिली, त्यामुळं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना उमरी आणि धर्माबाद तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणी सोडण्याची विनंती केली, सूचना केली। त्याबरोबरच गरजूंना धान्य पुरवठा करण्याच्या संदर्भातही चर्चा झाली आणि ज्या ठिकाणी आवश्यक असेल तिथं गरजूंना धान्य पुरवठा झालं पाहिजे अशा पद्धतीचं प्रशासनही काम करते आहे। पण खासदार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही काय मदत केली पाहिजे याच्याशी चर्चा झाली। महानगराचे अध्यक्ष प्रवीणजी साले, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरणा, बापूसाहेब गोरटेकर, आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि हीच भूमिका राहिलेली आहे की एकही गरजू अन्नापासून वंचित राहता कामा नये। प्रशासन अतिशय चांगलं काम करते आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका आहे। आजची परिस्थिती काय आहे? आज म्हणजे कोरोना बाधित लोक आहेत नाही? कोरोना बाधित लोक आहेत नाही असा विषय नाही आहे। एकही रुग्ण आपल्याकडे पॉझिटिव्ह नाही आहे आणि होम क्वारंटाईन आणि शिक्के मारलेले म्हणजे बाहेरून आपली जी मंडळी गेली होती ती जवळपास 67,000 घरामध्ये आहे। परंतु आपण शासनाने दिलेल्या नियमाचं जर पालन केलं तर भविष्यात, आता आपण बघितलं, वसमतला आला आहे, हिंगोलीला आला आहे, लातूरला आला आहे, म्हणजे बॉर्डरच्या जवळपास आलेलं आहे। आपण आवश्यक ती काळजी घेणं हे आता गरजेचं आहे आणि ती घ्यावी अशी आपल्यामार्फत सगळ्यांना विनंती राहणार। जे 14 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे त्याचे म्हणजे अंदाज काय व्यक्त करण्यात येतो की पुढे वाढेल किंवा नाही? अंदाज मी आज काही सांगू शकणार नाही, परंतु 14 तारखेपर्यंत आहे आणि 14 तारखेपर्यंत पाळलं आणि सर्वांच्या कृपा आशीर्वादानं जर कमी झालं तर लॉकडाऊन बंद होईल। पाहता सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा।